आयसीसीच्या ज्यावेळेस इंटरनॅशनल मॅचेस चालू होतात त्यावेळेस सगळ्यांना उत्सुकता लागलेली असते ती इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या मॅचची. ती मॅच असते कारण की ती सगळ्यात जास्त आयसीसीसाठी सगळ्यात जास्त कमवून देणारे, सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट करणारे मॅचेस असतात. बट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काल जी मॅच झाली त्या मॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाची ठरलेली आणि सगळ्यां भारताचं, भारताबरोबर देशाचं ज्यांनी लक्ष केंद्रित केलं ती मॅच म्हणजे पाकिस्तान विरुद्ध USA. USA म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांची सगळ्यात पहिली म्हणजे ती एक इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये खेळणारी त्यांची टीम, आणि त्या टीमनं आपल्या दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी हरवलं ते एका बलाढ्य क्रिकेट टीमला, ती म्हणजे पाकिस्तानला. या सगळ्यामध्ये मॅच शेवटला येऊन शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच टाय झाली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठरली, सगळ्यात प्रेशर क्रिएट करणारी कंडिशन होती ती ज्या बॉलरवर होती, तो बॉलर म्हणजे सौरभ नेत्रावळकर, तो म्हणजे भारतातल्या महाराष्ट्रातल्या मुंबईचा सौरभ नेत्रावळकरनं शेवटची सुपर ओव्हर टाकली आणि फक्त 13 रन देत पाकिस्तानला थांबवलं आणि त्याचबरोबर त्यांनी एक विकेटही घेतली. आणि सौरभ नेत्रावळकर म्हणजे त्याचा क्रिकेटबद्दलचा हा सगळा प्रवास कसा आहे, कारण की महाराष्ट्र म्हटलं आणि भारत म्हटलं तर क्रिकेटबद्दल सगळ्यांनाच एक आकर्षण असतं. बट सौरभ नेत्रावळकर हा नुसता क्रिकेट नाही खेळत तर त्याचबरोबर तो ओरॅकल नावाच्या अमेरिकेतल्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर देखील, म्हणजे त्याचं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि ओरॅकल नावाच्या कंपनीमध्ये तो जॉब करतो. आणि जॉब करत असताना पॅरलली तो USAच्या टीमसाठी खेळतोय आणि आत्ताही 17 जूनपर्यंत सुट्ट्या टाकू अमेरिकेच्या, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकेच्या टीमसाठी तो खेळतोय. आणि सौरभ नेत्रावळकर याच्यासाठी, याच्याबद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी जी कदाचित तुम्ही मागच्या काही तासांमध्ये, मागच्या काही तासांमध्ये तुम्ही वाहिन्यांमध्ये किंवा इंस्टाग्रामवर ऐकलं असेल, ती अशी की सौरभ नेत्रावळकर हा इंडियाच्या U19 टीमकडून एक खेळ आहे, त्यानं त्याचं नेतृत्व केलं आहे. आणि त्याचबरोबर सौरभ नेत्रावळकर हा मुंबईकडनं, मुंबईच्या टीमकडनं रणजी ट्रॉफी देखील खेळला आहे. सौरभ नेत्रावळकर म्हणजे ज्यावेळेस त्याला वाटलं की आपलं म्हणजे नुसतं क्रिकेटवर डिपेंड राहणं हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की प्रत्येक प्लेअर, प्रत्येक क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळण्याचं स्वप्न बघणारा प्रत्येक प्लेअर यशस्वी होईलच याची खात्री नाही, म्हणून अशावेळी आपलं करिअर नुसतं क्रिकेटवर डिपेंड न ठेवता त्यानं पॅरलली ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आपलं जे करिअर आहे ते डेव्हलप करण्याचं त्यांनी चालू ठेवलं. आणि त्याच्यानंतर त्यानं आपल्या वडिलांकडून वेळ मागून घेत 2 वर्षाचा त्यांनी वेळ मागून घेतला, त्यांनी मुंबईच्या टीमकडून खेळण्याचा प्रयत्न केला. बट त्याला अपेक्षित असलेलं यश त्याला काही मिळत नव्हतं, म्हणजे टीममध्ये सारखं इन आउट त्याचं होत होतं, म्हणून त्यानं ठरवलं की आता बस आणि आता आपण अमेरिकेत, म्हणजे तो मास्टर्स करण्यासाठी अमेरिकेला गेला होता आणि त्याच्यानंतर त्यानं अमेरिकेतच जॉब करायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस तो अमेरिकेला शिफ्ट झाला त्यावेळेस तो त्याच्या क्रिकेटचं जे साहित्य होतं ते काहीच घेऊन नव्हतं गेलं. बट आपण म्हणतो ना की जर तुमचे प्रयत्न, तुमची म्हणतो ना की जी चीज को अगर पुरी शिद्दत से जाओ तो पुरी कायनात तुम्ही उससे मिला नाही की साजिश मिलक जाते, तशीच काहीशी गोष्ट घडली ती सौरभ नेत्रावळकरच्या बाबतीत. आणि सौरभ नेत्रावळकरचा कालचा जो परफॉर्मन्स आहे, सगळ्या पाकिस्तान आणि USAची टीमचा जो मॅच होता ते सगळं तो थ्रिल एन्जॉय करत होते. बट त्याचबरोबर सौरभ, त्याचबरोबर आणखीन नितीश कुमार यांसारखे भारतीय प्लेयर हे सगळे अमेरिकेच्या टीमकडनं खेळत आहेत, अमेरिकेच्या टीमचं नेतृत्व करत आहेत, हे सगळं बघून प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून येत होता. धन्यवाद.